हरिओम, मी ज्योतिबीरा अग्रवाल, शिरपूर उपासना केंद्र, बालाजी मंदिर, जिल्हा धुळे। माझा अनुभव असा आहे की 2015 साली डिसेंबर महिना 31 डिसेंबर त्या दिवशी आमच्या पूर्ण फॅमिलीने गेट टुगेदर एकदम एन्जॉयफुल केलं आणि नंतर आम्ही बापूंची उपासना केली। एक रात्री 12 वाजता सगळं व्यवस्थित झालं। जानेवारी महिना लागला, जानेवारी महिन्याचे 10 दिवस एकदम छान गेले। 13 तारखेला माझ्या मिस्टरांचा बड्डे असतो, त्याच्या 2 दिवस अगोदर माझी लहान बहीण ही सौदी अरबला असते, ती मेडिकल गायनिकला आहे, मेडिकल गायनिकमध्ये आहे, ती MD आहे। तिचा मला सहज फोन येतो, बऱ्याच दिवसांनी फोन आला, मला खूप आनंद झाला। मला पहिले काहीतरी गायनिक प्रॉब्लेम राहायचे, तर ती मला विचारते, ज्योतिताई तब्येत कशी आहे? म्हटलं एकदम छान, चांगली आहे। म्हणे नाही, काय माहिती, आई तिच्या आपली आधी माता तिच्याकडून बोलून घेत होती की काय करत होती मला काहीच कळत नव्हतं। तर ती म्हणा म्हणाली, ज्योतिताई एकदा आहे ना तू सोनोग्राफी करतं? म्हटलं मला का बरं सोनोग्राफीची गरज ग? नाही नाही, तुला सोनोग्राफी करायची। म्हटलं नाही ग बाई, मला काहीच त्रास नाही, मी एकदम व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित खाते फिरते। नाही म्हणे तू सोनोग्राफी कर। म्हटलं ठीक आहे। मग आम्ही जळगावला गेले, सोनोग्राफी घेतली। ती तिची मैत्रीण होती, आम्ही घरी आली, त्यांच्या दोघींचं काहीतरी बोलणं झालं असेल मैत्रिणी मैत्रिणीमध्ये डॉक्टर असल्याने। तिला काहीतरी माझ्यामध्ये प्रॉब्लेम आठवला, ती मला म्हणाली की तुम्ही घरी जा, मी ताई उमाशी बोलून गेली, माझी बहीण। मग मी घरी आली, माझ्या बहिणीचा मला फोन येतो, ज्योतिताई गेली होती का सोनोग्राफीला, काय झालं? मी म्हटलं हो झाली सोनोग्राफी, काहीच नाही निघालं मला। हो का म्हणे, अच्छा तुला कुठं जायचं आहे? म्हणे आता अकोल्याला जाते की अमरावतीला जाते, कारण की माझं माहेर अकोल्याचं। म्हटलं कशासाठी? नाही म्हणे थोडं काम आहे, तू सांग म्हणे तुला कोणतं सुटेबल राहील। म्हटलं ठीक आहे, पण आपल्याकडे प्रपत्तीची आपण मीटिंग घेतलेली होती, प्रपत्ती पूजा असते, त्याच्यामुळे मी म्हटलं नाही आपण हे करू तसं करू, सजावट अशी करू, हे सगळं प्लॅनिंग सुरू होते। मी तिला म्हटलं नाही ग मी आहे ना जरा ही 14 तारखेची आपली संक्रांती होईल त्याच्यानंतर जाते। ती म्हणे नाही आपल्याकडे वेळ नाही आहे, तू लवकर जा। म्हटलं ही अशी का कबर करते? मग म्हटलं चला ठीक आहे। ती म्हणे तर माझ्या मुलीला घेऊन मी अकोल्याला गेली, तिथून अमरावतीला गेली, माझी बहीण तिकडे अमरावतीला पण डॉक्टर आहे, ती माझ्या डॉक्टरांकडे घेऊन गेली। तिथे सगळं माझे टेस्ट वगैरे झाले, मला काहीच कळत नव्हतं की काय सुरू आहे, त्यांचं सगळं तिकडे सुरू होतं। मग असं करता करता नंतर मला हळूच माहीत पडलं की माझ्या युट्रस आणि ओव्हरीला कॅन्सर आहे, असं त्यांना सोनोग्राफीमध्ये कळलं असेल। आता ऑपरेशन करायचं म्हणजे सगळ्यांनी मीटिंग ठेवली, माझ्या माहेरचे लोक, माझे जावई वगैरे, माझे बहीण डॉक्टर आहे, आमच्याकडची सगळी टीम डॉक्टर आहे, कमीत कमी आमच्या माहेरी 10 डॉक्टर आहेत। सगळ्यांनी मीटिंग भरवली, ऑपरेशन कुठं करायचं, कोणी म्हणायचं मुंबईला टाटाला करायचं, कोणी म्हणायचं इथे करायचं। आमची फायनान्शियल कंडिशन तेव्हा फार नाजूक होती, आता काय करायचं? मग चला ते अमरावतीचे जावई म्हणाले मी फायनल करतो आणि हा ताईंना विचारून घेतो। माझा एक मित्र आहे इथे अमरावतीला, अभिजित देशमुख, ते खूप सुंदर ऑपरेशन करतात, त्यांच्याशी आपण बोलू आणि ते काय सांगतात ते नंतर आपण ठरवू। मग तिथे आमचं मी जसे 12 तारखेला सोनोग्राफी केली होती, 16 तारखेला माझं ऑपरेशन करायचं ठरवलं, पण मी टेन्शन घेतलं आणि त्याच्यामुळे माझा BP फार हाय झाला। माझा BP हाय झाल्यामुळे डॉक्टर मला म्हणाले, माझी जावई, की ताई तुम्ही असं जर टेन्शन घेतलं तर आम्ही कसं करणार, तुम्हाला नॉर्मल राहावं लागेल। तेव्हा मी म्हटलं बापू माझी मुलं लहान लहान आहेत, मी काय करू? सगळ्यांनी धीर दिला, बापूंना सांगितलं आणि मी आपल्याकडच्या लुंगसे मॅडम आहे त्यांना सांगितलं की बापू ताई दादांना विचारा ना थोडंसं की ऑपरेशन कुठं करायचं, आपण मुंबईला करायचं की अमरावतीला करायचं। दादांनी लुंगसे ताईंना सांगितलं नाही जिथे ते आहेत ना तिथेच करू द्या ऑपरेशन, एकदम व्यवस्थित होईल। मला काहीतरी स्तोत्र वगैरे त्यांनी पठण माझ्या मिस्टरांना सांगितले, त्यांनी ते सर्व केले आणि माझं 19 तारखेला ऑपरेशन झालं, एकदम सक्सेसफुली ऑपरेशन झालं। माझं ओव्हरी आणि युट्रस दोन्ही माझे काढले गेले आणि नंतर आम्ही ते चेकअपला पाठवलं, चेकअपला पाठवल्यानंतर ते पॉझिटिव्ह आले, सगळे CA टेस्ट पॉझिटिव्ह आले। नंतर आम्ही जेव्हा त्याचं पुढचं ट्रीटमेंट घ्यायसाठी टाटा मेमोरियलला गेलो तेव्हा तिथल्या डॉक्टर शैलाजा डॉक्टर आहेत, त्या गायनिक ऑन्कॉलॉजिस्ट आहेत, त्यांनी एवढं कौतुक केलं की ज्या लेडीजचं 12 तारखेला तुम्ही सोनोग्राफी करता आणि 19 तारखेला ऑपरेशन करता एवढ्या लवकर डिसिजन कोणीच घेत नाही।
कोणीच घेत नाही. माझ्या लाईफमधला हा पहिला केस आहे आणि ऑपरेशन पण इतकं सुंदर झालेलं आहे की काहीच कुठेच स्प्रेड नाही आहे, कुठंच काहीच नाही आहे. आता मग ते काहीतरी डोज आपल्याला किमोसाठी देतात ना, पण त्यांची एक कंडिशन होती की तुम्हाला किमो इथेच घ्यावं लागेल आणि तुम्हाला 20-20 दिवसांनी इथे यावं लागेल. आमची फायनान्शियल कंडिशन थोडी चांगली नव्हती, त्यामुळे सगळ्यांनी आम्ही बापूंना सांगितलं, बापू काहीतरी कर रे बाबा, असं कसं होईल, किती कर्ज घेणार आपण. नंतर जावे म्हणाले, तुम्ही कशाला फिकर करता, केमो तो मैं दे दूंगा ना आपको, केमो तो मैं ही दे दूंगा आपको, आप फिकर मत कीजिए, आपण दुसरे दवाखाने में चलते हैं. मग भाईकल्लामध्ये प्रिन्स हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो, तिथे गोरे डॉक्टर गायनी गायनेकोलॉजिस्ट आहे, त्यांनी ते सगळं लिहून दिलं आणि आमच्या जावईने ते घेऊन आले आणि अमरावतीला मला 20 दिवसानंतर प्रत्येक असे 6 केमो दिल्या गेले आणि एकदम व्यवस्थित झाले. आज मी एकदम ठणठणीत आहे बापू कृपेने. बापूंचा मला एवढा आधार होता की त्याच्यानंतर जोही काही खर्च आला न कळत कुठून कसा झाला मला आणि माझ्या परिवाराला कुठंच काहीच कळलं नाही. बापू तू मला आतापर्यंत जेवढं हे दिलं त्याच्याबद्दल मी फार फार ऋणी आहे बापूराया. हरिओम श्रीराम.